नमस्कार, मी लक्ष्मीकांत देशमुख बोलतोय. माझा पहिला व्हिडिओ ब्लॉग मॅक्स महाराष्ट्रवर परवा 14 एप्रिल रोजी ब्रॉडकास्ट झाला, त्याचं आपण चांगलं स्वागत केलं आहे. ज्या काही कॉमेंट्स आलेल्या आहेत त्यांना माझा हुरूप वाढला आहे, कारण त्या अतिशय पॉझिटिव्ह होत्या. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आज मी नवा विषय घेऊन संवादासाठी आपल्या पुढे आलेलो आहे. एका भारतीय मतदाराची कैफियत या सूत्राभोवती माझा हा ब्लॉग आहे. कारण की लोकशाही आणि संविधान हे तुमचं आमचं भारतीय लोकांचं आहे, आणि आपण भारतीय लोकांचे एक प्रतिनिधी म्हणून विचार केला तर आपण आपलं लोकशाही टिकवण्यासाठी आपलं मतदान आपण जाणीवपूर्वक केलं पाहिजे. सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे, विविध पक्ष विषय सांगत आहेत, मांडत आहेत, त्या सर्वांचा आपण निरक्षर पद्धतीने विचार करून आपलं मत बनवलं पाहिजे. आणि त्यासाठी मदत करण्यासाठी मी तुमचा एक प्रतिनिधी, एक लेखक, एक कलावंत म्हणून मी आपल्यापाशी हा संवाद साधत आहे. एवढ्या प्रास्ताविकानंतर मी हा माझ्या विषयाकडे वळणार आहे. माझा आजचा जो विषय आहे तो कदाचित प्रेक्षकांना, तुम्हा सर्वांना जरा वेगळा वाटेल, धक्कादायक वाटेल. त्याचं शीर्षक ते असं आहे, मोदी सरकार विरोधात असंतोषाचा अंडरकरंट वाढत आहे. तू विरोधी पक्ष एन्कॅश करू शकेल का? आणि मोदी सरकारचा विजयाचा रथ तिसऱ्या टर्मसाठीचा रोखू शकेल का? पुन्हा एकदा शीर्षक सांगतो, विषय सांगतो, मोदी सरकार विरोधात असंतोषाचा अंडरकरंट वाढत चाललेला आहे. तू विरोधी पक्ष एन्कॅश करू शकेल का? आणि मोदी सरकारचा विजय रथ तो तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी सज्ज झालेला आहे, तो रोखू शकतील का? त्याला निमित्त आहे CDS लोकरीती या संस्थेच्या सर्वेचं. ही एक ख्यातनाम संस्था आहे. तिनं मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुमारे 10,000 लोकांना प्रत्यक्ष वंटून भेटून संवाद साधला, काही प्रश्न विचारले, त्यांची मतं जाणून घेतली आणि त्या आधारे हा अहवाल केला, आकडेवारी तयार केलेली आहे. आणि ती हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, ती महत्वाची आहे. आणि त्याच्या आधारे मी आज विश्लेषण करणार आहे. खर तर ही आकडेवारी, हे विश्लेषण भाजप सरकारसाठी, मोदी सरकारसाठी आनंदाची वार्ता घेऊन आले असं म्हणलं तर वावगं होणार नाही. कारण या अहवालानुसार, या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे भारताचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांचं अप्रुव्हल रेटिंग 50%पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या कामावर जवळपास 50%च्या आसपास लोक निहायत खुश आहेत. हे सर्व चित्र पाहता ते पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येऊ शकतील असं एक चित्र वाचताना हा अहवाल प्रत्येका वाटू शकतं. आणि त्यामुळे भाजपच्या समर्थकांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केलाय, त्यात काही अडचणच नाही, हे बरोबरच आहे ते. परंतु या सर्वेक्षणाचा जर बारक्याने विचार केला तर हे जे अच्छे दिन पुन्हा येणार आहेत, मोदी सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळाली तर विजयाची, ते मात्र लोकांसाठी अच्छे दिन नाहीत. आणि मुख्य म्हणजे दोन प्रश्न असे आहेत आणि त्यांची जी आकडेवारी समोर आलेली ह्या सर्वेक्षणामधून ती धक्कादायक आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारलेला आहे. आणि हे दोन जे मुद्दे आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यातून जो अंडरकरंट दिसून येतोय मला मोदी सरकार विरुद्ध असंतोषाचा, हे तर मी थोडस विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहे. हे दोन जे मुद्दे आहेत ते अर्थातच बेरोजगारी आणि महागाईचे आहेत. तुम्ही म्हणा ह्यात नवल काय? राहुल गांधी व इतर विरोधी पक्षांचे सातत्यानं वारंवार बोलत आहेत आणि त्याच्याबद्दल, त्याच्या विरुद्ध आकडेवारी देत जगामध्ये जितकी महागाई तेवढी मागे भारतात नाही सांगून हे भाजपचे लोक उत्तर देत आहेत, खोडून काढत आहेत. आणि तसंच आम्ही इतके कामं केलेले आहेत, इतके इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेले आहेत, इतके EPO चे संख्या वाढलेली आहे, की बेरोजगारीचा प्रश्न कमी आहे. जो ILO चा सर्वे आलेला आहे तो चुकीचा आहे असं ते सांगत आहेत. परंतु लोकांच्या मनामध्ये हे दोन प्रश्न चिंताजनक प्रमाणामध्ये आहेत. लोकांना त्याची काळजी वाटत आहे आपल्या जगण्याची, हे मात्र या CSDS च्या आणि लोकनीतीच्या सर्वे दिसून आलेलं आहे. आणि त्याचा आपण थोडस विश्लेषण करणार, आकडेवारी पाहणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे तो बेरोजगारीचा आहे. बेरोजगार लोकांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ह्या असं
या सर्व दिसून आलेला आहे, कारण तो त्यांच्या थेट जगण्याशी आणि त्यांच्या रोजीरोटीशी निगडीत आहे. या अहवालात असं दिसून आलंय की 62% लोकांचं मत आहे की या मोदी सरकारच्या 5 वर्षांमध्ये म्हणजे 2014 ते 2019 मध्ये 2019 ते 2024 मध्ये रोजगार मिळणं हे अत्यंत कठीण अवघड झालेलं आहे. या 62% लोकांमध्ये जर प्रमाण पाहिलं तर 67% मुस्लिम, 63% दलित आणि ओबीसी, 59% आदिवासी आणि 57% उच्चवर्णीय असं प्रमाण आहे. म्हणजे सर्व स्तरावर सर्व प्रकारच्या लोकांना वर्गाच्या लोकांना रोजगार मिळणं आजच्या काळामध्ये खूप कठीण वाटत चाललेलं आहे हा निष्कर्ष आहे. आणि ही आकडेवारी खूप मोठी आहे, 67% आकडेवारी ही तशी जास्त म्हटली पाहिजे. या बेरोजगारीला कोण जबाबदार आहे असा प्रश्न विचारला तेव्हा लोकांनी सांगितलं की 21% लोक म्हणतात की केंद्र सरकार हे थेट जबाबदार आहे, तर 17% लोक म्हणतात की राज्य सरकार, विविध राज्य सरकार हे जबाबदार आहेत, तर 57% लोक म्हणतात की केंद्र आणि राज्य सरकार दोघंही जबाबदार आहेत संयुक्तपणे. येथे एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये जवळपास 50% राज्यामध्ये भाजप आणि भाजपच्या मित्र सरकारचं राज्य आहे. म्हणजे भाजपसाठी बेरोजगारीचा मुद्दा आणि लोकांचा असंतोष किंवा लोकांचं म्हणणं की आम्हाला रोजगार मिळणं खूप कठीण झालं आहे हे किती महत्वाचं आहे, किती चिंतेची गोष्ट आहे हे लक्षात येतं. महागाईचा जर विचार आपण केला तर 71% लोकांना महागाई खूप वाढलेली आहे, खूप वाढलेली आहे असं मत आहे. हे परसेप्शन व्ह्यू आहे, सर्वे आहे असं म्हणलं हरकत नाही. लोकांना बाकी विचारलं की तुम्हाला महागाईबद्दल काय वाटतं, ती वाढली का कमी झाली का आहे तेवढीच आहे, तर त्या लोक म्हणतात की 71% लोक म्हणतात की ही महागाई खूप वाढलेली आहे. आणि त्यामध्ये सर्व स्तर अगदी गरीब असेल, श्रीमंत असेल, शहरी असेल, ग्रामीण असेल, आदिवासी असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, दलित समाज असेल, गृहिणी असतील, तरुण असतील, ह्या सर्व लोकांना वाटतं की महागाई खूप वाढलेली आहे. आणि मतदार जे आहेत ज्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्यातले 26% लोक म्हणतात की केंद्र सरकार महागाईसाठी जबाबदार आहे थेटपणे, तर 12% लोक राज्यांना जबाबदार ठरतात आणि 56% लोक राज्य आणि सरकारला केंद्राला जबाबदार ठरतात. पुन्हा इथं 50% राज्य केंद्र भाजपचं असल्यामुळे भाजप सरकारला जास्त प्रमाणात लोक दोषी मानतात की त्यांनी महागाई रोखण्यासाठी काही काम केलं नाही. नुसतं म्हणणं की जगामध्ये जितकी महागाई आहे त्यापेक्षा भारतात खूप कमी आहे किंवा 10 वर्षापूर्वी 12-13% महागाई वाढली होती त्या 6-7% आहे, परंतु हा तुलनात्मक असतो की शेवटी मी काही भूतकाळ जगत नाही, मी आज जगतो, आज मला महागाईचे चटके बसत आहेत, आज मला जगणं कठीण चाललेलं आहे, हे परसेप्शन आहे. आणि जेव्हा गरीब असं वाटतं की रोज मी कसं माझ्या घरच्या माणसांना अन्न करून वाढू, हे म्हणतोत ना थाळी इकॉनॉमिक्स, की थाळीमध्ये जे अन्न आहेत ते अन्न इतकं आपली कमाई होती की नाही यावर इकॉनॉमिक्स ठरलं असतं आणि त्यावर महागाई ठरली जाती, त्यावर महागाईचं एक जे परसेप्शन असतं लोकांचं ते ठरत असतं. त्या आधारे 71% लोकांना महागाई खूप भयंकर वाटत आहे हे चित्र आहे आणि हे खचितच मोदी सरकारसाठी योग्य नाहीये. आता भ्रष्टाचाराचा मुद्दा मी इथं घेतोय. खर तर भ्रष्टाचार विरोधी कठोर काम करणारा आणि त्यासाठी सर्व यंत्रणा वापरणारा आणि आजही मोदी प्रचारसे सांगतात की मी कुणाचाही मुलाजा ठेवणार नाही आणि सतत मी कारवाई करत राहणार, ज्या ज्या लोकांनी देशाला लुटलं आहे त्यांना मी जेलमध्ये पाठवणार किंवा त्यांच्या शिक्षा करणार सांगतात, त्यासाठी ईडीचा सीबीआयचा वापर करतात आणि ते म्हणतात की हे माझं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आहे एक प्रकारचं. अशी प्रतिमा असलेला मोदी सरकारबद्दल लोकांना असं वाटतं की 55% लोक म्हणतात की या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे, ह्या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे असं 55% लोकांना वाटत असेल तर ही मोदीसाठी एक चिंतेची विचार करण्यासारखी बाब आहे असं वाटत नाही का? आणि ह्याची अनेक कारणं असतील, परंतु अलीकडे जे इलेक्ट्रॉल बॉन्डचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं उघडकीस आणलं, निकाल दिला आणि त्यातून दिसून आलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारला भाजप सरकारला खूप त्याचा फायदा झालेला आहे. अनेक वेळा तर ज्या कंपन्या सीबीआयची धाडी बसल्या त्याच कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या मार्फत भाजपला चंदा दिलेला आहे, त्या लोक टीका करतात, त्याचा हा प्रणाम आहे. परंतु काहीतरी असलं
तरी भ्रष्टाचार 55% वाढलेला आहे मोदी सरकारच्या 5 वर्षामध्ये. ही जे लोकांचं परसेप्शन झालेलं आहे ते खूप महत्वाचं आहे, ते मी आपल्या पुढे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. ही सर्व आकडेवारी ही CSDS लोकनीतीच्या सर्वे मधली आहे, त्यात माझं पदरचं काही नाहीये. थोडस विश्लेषण मी करत असेन, परंतु ते विश्लेषण देखील त्या मुद्द्यांना आणि त्या आकडेवारी धरून आहे. सारांश सांगायचा झाला तर एकूणच बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचाराबाबत त्याची तीव्रता वाढत चालली दिसून येत आहे. हा एक प्रकारचा अंडर करंट आहे. एकीकडे मोदी सरकार खूप लोकप्रिय आहे, ते पुन्हा सरके असे देऊ शकतं असे चित्र आहेत. त्यांचा अपॉर्च्युनिटी खूप जास्त असल्याशी म्हणल्याप्रमाणे 50%च्या त्यांच्या कारभार लोक खुश आहेत, तरीही त्यांना बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार मध्ये सरकारनं काही काम केलं नाही. आणि ते आकडेवारी जी सांगते 60-70-50%, त्यावरून दिसतं की लोकांचा असंतोष आहे. हा अंडर करंट आहे, हा एक विरोधाभास आहे. हा विरोधा अर्थ कसा लावायचा हे राजकीय पक्षांनी ठरवलं पाहिजे, कारण प्रत्येक शहराची प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असू शकते. परंतु ते ब्रॉडली विचार केला झाला तर हे तिन्ही विषय खूप महत्वाचे. हा अंडर करंट वाढत चाललेला आहे, कारण आजच्या तरुणांना रोजगार मिळत नाही, काम मिळत नाही, त्यावर त्यांच्या रोजीरोटीची त्याला चिंता सतावते आहे. गरिबींना महागाई भेडसावते आहे आणि भ्रष्टाचारामुळे लोकांना त्रास होत आहे, हे देखील महत्वाचं आहे. आणि ह्या तीन विषयानंतर तो शेवटचा महत्वाचा मुद्दा जी आकडेवारी मला सांगायची आहे सर्वे मधली, ती ह्या तीन गोष्टीची परिणिती आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. लोकांनी असं विचारलं होतं की मोदी सरकारला पुन्हा तिसऱ्यांदा संधी द्यायची का, तुम्हाला काय वाटतं की त्याला सरकारला पुन्हा आपण निवडून द्यायचं का? तर तेव्हा 44% लोकांनी पुन्हा एकदा मोदींना तिसऱ्यांदा संधी दिली पाहिजे असं मत व्यक्त केलं, जे 2019 साली 47% होतं, म्हणजे 3% कमी झालेलं आहे, घेतलं पाहिजे. आणि मोदी सरकारला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणण्याचं प्रमाण मात्र खूप वाढलेलं, ते 39% आहे. म्हणजे मोदी सरकारला संधी दिली पाहिजे असं 44% लोक म्हणतात, तर मोदी सरकारला संधी पुन्हा देता कामा नाही त्यांच्या कामामुळे असं म्हणणारे 39% आहेत. ही तफावत फक्त 5% आहे. 2019 चा विचार केला तेव्हाही CSDS लोकांनी सर्वे केला होता आणि त्याने सांगितलं त्याच्या अहवालामध्ये की तेव्हा मोदी हवे आणि मोदी नको ह्यामधली जी आकडेवारीची तफावत होती ती 12% होती. म्हणजे मोदी हवे म्हणणाऱ्याचं प्रमाण 12% जास्त होतं नको म्हणणाऱ्यापेक्षा. आज मोदी हवेत किंवा मोदींना संधी द्यावी असं म्हणणाऱ्याचं प्रमाण आणि मोदीला संधी देऊ नये म्हणण्या प्रमाणामध्ये फक्त 5% तफावत राहिलेली आहे. म्हणजे ती तफावत कमी झालेली आहे, म्हणजे असंतोष वाढत चाललेला आहे आणि मोदी सरकारच्या विरोधात एक प्रकारचा असंतोष त्या उत्तरातून दिसून येत आहे. ही खऱ्या अर्थानं मोदी सरकारसाठी, मोदीजींसाठी खतरीची घंटी आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. आणि विरोधी पक्षासाठी ही एक आशेची बाब आहे. फक्त प्रश्न आहे की विरोधी पक्ष, कारण ते अनेक त्यांची संख्या जास्त आहे, इंडिया आघाडीमध्ये जवळपास 25-26 पक्ष आहेत, ही विरोधी पक्षांची आघाडी हा असंतोष, हा अंडरकट इनकॅश करेल का? मित्रांनो, आता आज बंगाल, पंजाब व काही प्रमाणात महाराष्ट्र जिथं वंचित बहुजन आघाडी येऊ शकले नसल्यामुळे आणि काही ठिकाणी वाटा जागे वाटपामध्ये असंतोष असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या आपात वगळला, तर बाकी सर्व मोठ्या राज्यामध्ये इंडिया आघाडीनं आपला एकच उमेदवार भाजप विरोधात उभा केलेला आहे. त्यामुळे तशी टक्कर ही बऱ्यापैकी चांगली होणार आहे. त्यामध्ये या तीन मुद्द्यांची जर भर पडली तर फाईट टफ होणार आहे. प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष हे ह्या सर्वेच्या आधारे ह्याचा वापर करून आपल्या प्रचाराचा रोख, आपली दिशा कशी ठेवतील आणि लोकांच्या मनातला जो असंतोष आहे, जो अंडर करंट आहे, हा कसा फुलवतील आणि लोकांचं मत आपल्याकडे वळवतील हा त्यांचा प्रश्न आहे. आता विरोधी पक्ष काय करू शकतात हा त्यांचा प्रश्न आहे. आपण एक सामान्य मतदार म्हणून त्यांना काय सांगणार आहोत, तरी देखील मी एक लेखक म्हणून, एक समाज पाहणारा माणूस म्हणून एक त्यांना सल्ला देऊ इच्छितो, मोफत सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी प्रत्येक प्रचारसभेमध्ये एक बेरोजगार तरुण आणला पाहिजे,
एक महागाईने गांधी गृहिणी आली पाहिजे, तिने आणली पाहिजे स्टेजवर, आणि एक भ्रष्टाचार फटका बसला माणसं आणलं पाहिजे. त्या तिघांनी दोन दोन तीन तीन मिनिट बोलून आपले अनुभव सांगावेत, त्यानंतर मुख्य नेत्याने आपलं भाषण करावं, आणि त्यामध्ये हे जे प्रश्न ह्या तीन लोकांनी सांगितले असतील त्याच्यावरचं आमचं काय उत्तर आहे, आमची काय योजना आहे, आमचं काय वचन आहे, आमचं मॅनिफेस्टो काय सांगतो, आणि आम्ही सत्य मी काय करू हे जर सांगितलं तर लोकांना हे अधिक चांगल्या पद्धतीनं पटू शकेल, कळू शकेल असं वाटतं. आणि त्यामुळे कदाचित जे अस्थिर मत आहेत, कुंपणावर मतं आहेत, ते मत यांच्या झोकू शकतील. मत आणि मन लोकांचं त्या निमित्तानं पक्क होऊ शकेल असं मला वाटतं. की हे करतील की नाही हा त्याचा प्रश्न आहे, परंतु मी त्यांना सांगितलेलं आहे. शेवटी एकच सांगणार आहे, आज मोदी सरकार, भाजप सरकार प्रचार करताना रामावर, राम मंदिरावर भर देत आहे. विरोधी पक्ष राम मंदिर प्रतिष्ठापना गेले म्हणून त्या टीका करत आहे, ठीक आहे. मला वाटतं की सर्व भारतीय माणसं, सर्व हिंदू माणसांना राम हा प्रिय देव आहे, तो आपला आदर्श आहे. एक वचने, एक बाणी, एक पत्नी असलेला, पत्नी परंपरा पाळणारा राम हा आपला सर्वांचा आदर्श आहे, आदर्श पुरुषोत्तम आहे. त्यामुळे त्याचं राम मंदिर झालेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं. हे आनंद सर्वांनाच आहे, प्रत्येकाने तिथे जाऊन आनंद व्यक्त केला पाहिजे. ह्याची गरज नाही की शेवटी राम हा आपल्या मनात असतो. आपलं देवावरचं प्रेम, श्रद्धा ही काही लोकांना दाखवायची प्रदर्शन वस्तू नाही, ती आपल्या मनातली असते. त्यामुळे ह्या प्रश्नावर सरकारनं किंवा भाजपनं विरोधी पक्षाला टीका करावी असं मला योग्य वाटत नाही. कारण राम हा किती महत्वाचा असला तरी आपलं रोजचं जगणंही तेवढंच महत्वाचं आहे. आता आम्हाला रामासोबत रोटी हवी आहे असं जर लोकांना वाटत असेल, जे बेरोजगार तरुण आहे त्याला काम मिळत नाही 71% लोक असं वाटत असतं, ज्या गृहिणीला आपलं रोजचा स्वयंपाक कसा करावा, धान्य रोजचं जेवण कसं करावं हा प्रश्न पडत असेल, ती गांधी असेल, की त्यांना आता रामाबरोबर रोटी हवी आहे, महागाई कमी झालेली हवी आहे, आणि सन्मानजनक वेतन असणारं रोजगार हवा आहे असं वाटू लागलं तर त्यात चुकीचं काय आहे. कारण शेवटी रामराज्य तर काय आहे, ते लोकांना स्वीकार करण्याचं एक जीवन पद्धत आहे, राज्य पद्धत आहे. की रामराज्य दुसरं काही नाही, प्रत्येक गरीब माणसाचा विकास झाला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे. त्यामुळे लोकांची ही अपेक्षा आहे की सरकार किती लक्ष देईल हा प्रश्न आहे, विरोधी पक्ष काय का त्यांचा प्रश्न आहे. तर हा असंतोष अंडर करंट आहे असं माझं मत आहे. ही संधी विरोधी पक्ष साधतील का हा खरा प्रश्न आहे, मिलियन डॉलर क्वेश्चन आहे. कारण समोर तगड आव्हान आहे, मोदींची लोकप्रियता, त्यांचं ओरेटरी स्किल आणि लोकांना एक प्रकारे प्रभावित करायचं त्यांचं जे अमुक वक्तव्य शैली आहे आणि त्यांचं प्रचार यंत्रणा आहे आणि संघाची जे फूट सोल्जर त्यांच्या मतील आहे ते पाहता हे आव्हान सोपं नाही, खूप तगड आहे. परंतु त्यावर जर विरोधी पक्षाने ठरवलं, जिद्दीनं पेटू उठले तर हा असंतोष अंतकरण ते डेव्हलप करू शकतील, फुलवू शकतील आणि काही चांगले फायदे देऊ शकतील. आणि शेवटी जनता जनार्दन आहे, लोक सार्वभौम आहेत. तुम्ही आम्ही भारतीय लोक काय ठरवूत त्याप्रमाणेच उद्या सरकार येणार आहे. तेव्हा एकच सांगायचंय की हे सर्व मुद्दे आज मी उपस्थित केलेले आहेत, याचा आपण माझी अपेक्षा विचार करावा, आपलं मत बनवावं, आपलं मन बनवावं आणि आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये ज्या मतदान असेल त्या दिवशी आपण विचारपूर्वक मतदान करावं, एवढंच मी सांगू शकतो. इथंच मी थांबतो, पुन्हा भेटूया, धन्यवाद.